मावा, मलई, गुलकंद, पान मसाला, चॉकलेट, मैंगो, अंजीर, पेरू, चिक्कू, रास्बेरी, वाव, इतके सगळे। अगं पण हे एकाच सीजन मध्ये सगळे नाही मिळत। अगं मम्मा, मी कुल्फी बद्दल बोलतीये, हे बघ इथे सगळे आहेत। अस्सल चवीचे आणि वेगवेगळ्या फ्लेवर्सचे कुल्फी आणि मिल्क प्रोडक्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण परमानंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स। एकदा खाऊन बघाल परमानंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सची परमानंद कुल्फी। नमस्कार, आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज आणि मी मयुरी। शिवप्रताप मानव कल्याण संस्थेचे प्रमुख विठ्ठलराव साळुंखे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय। शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेचे कार्यकारी संचालक व शिवप्रताप मानव कल्याण संस्थेचे प्रमुख विठ्ठल साळुंखे यांचा वाढदिवस आळसण तालुका खाणापूर येथे विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे। प्रारंभी छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी मान्यवरांनी त्यांना वाढदिवसानिमित्त केक कापून शुभेच्छा दिलेत। तसेच कोरोना काळात मदत करणाऱ्या 20 कर्मचाऱ्यांनाही त्यांनी जीवनावश्यक किटचे वाटप केले। यावेळी सरपंच इंदुमती जाधव, शिवप्रताप उद्योग समूहाचे प्रतापशेठ साळुंखे यांच्यासह त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक जण उपस्थित होते। छत्रपतींना अभिवादन करून माझा वाढदिवस साजरा झाल्याचे मी भाग्य समजतो, असे यावेळी विठ्ठल साळुंखे यांनी सांगितले। आज माझा वाढदिवस छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पूजन करून आज संपन्न होत आहे। खरं तर कोरोनाच्या या पार्श्वभूमीवरती साध्या पद्धतीनं आणि वंचितांना मदत करत हा साजरा करण्याचा निर्णय घेतलेला होता। परत संयोजकाने आणि माझ्या सर्व मित्रमंडळांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करून आज हा साजरा केला, त्यामुळे मला छत्रपती शिवरायांच्या पायाची धूळ घेऊन हा वाढदिवस साजरा करता आला याचा मला खूप अभिमान आहे। आणि आज या निमित्तानं, वाढदिवसाच्या निमित्तानं जे वायरमॅन मित्रमंडळी आहेत ज्यांनी कोरोनाच्या काळात आणि अहोरात्र वीज देण्याचं काम केलं, त्या वायरमॅन मित्रांना आज अन्नधान्याचे किट वाटण्याचा कार्यक्रम आम्ही आज या निमित्तानं वाढदिवसानिमित्तानं करीत आहोत। तर गावचे प्रेम पाहूनच या ठिकाणी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेतल्याचे प्रतापशेठ साळुंखे यांनी सांगितले। मानव कल्याण संस्थेचे चेअरमन आणि आमच्या प्रताप नागरी संस्थेचे कार्यकारिणी अध्यक्ष, त्याचा वाढदिवस त्यांचा आपल्याला आसूनमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर साजरा करण्याचा जोर आला। आसूल गावाचं प्रेम आहे, आम्ही आत्तापर्यंत विचारात घेतलेला आहे। आत्तापर्यंत करोना आला त्यामुळे आम्ही सर्वपर्यंत मदतीच्या आपल्या ग्रामपंचायतीमध्येच कार्यक्रम केला। तसंच परवा अशा ज्या सेविका आहेत त्यांनासुद्धा आम्ही महिन्याला 2 लाख रुपये प्रमाण पगार देण्याचं 2 महिने ठरलेलं आहे। त्याप्रमाणे सुरुवात आम्ही केली, त्यामुळं अशा लोकांना त्यांना सर्वांना आज गव्हर्नमेंटसुद्धा अनुदान डिक्लेअर केलं। बाळासाहेब विश्वजीत कदम यांनी त्यात पुढाकार घेऊन त्या सर्व कामाला यश आलेलं आहे। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।